घेतो आणि कुमारी नीलम ठोंबरे पाटील यांच्या काव्यरत्न कविता संग्रहाबद्दल मी थोडक्यात बोलतो की कवितेबद्दल नेमकं जे आतून येतं किंवा मनाला अस्वस्थ करतं तेव्हा कवीला आलेल्या जीवनानुभवाच्या अनुभूतीतून कवितेची निर्मिती होत असते आणि तीच त्याची खरी कविता असते. नीलम ठोंबरे पाटील यांचा काव्यसंग्रह वाचताना याचा मनोमन प्रत्यय येतो. त्यांची कविता माती, ताण तणाव, स्त्रिया, दुःख, दारिद्र्य यासह राजकीय आणि सामाजिक प्रश्न वेशीवर टांगते. त्यांची दुष्काळ कवितेतील करपून गेली पिकं, ओसाड पडला माळ, पाणी फक्त डोळ्यातच, विहिरीत नुसता गाळ, मला मानोरांच्या एका ओळीची आठवण येते. करपून गेले दुष्काळाने रान, तसे माझे मन पांडुरंगा, या कवितेची आठवण त्यांची ही कविता मला देते. इतकी चांगली जाणीव त्यांच्या कवितेतून आहे. आणखीन एक की कवयित्री ही या गावातलं आणि परिसराचं चित्रण मांडत नाही, तर ती ज्या ज्या ठिकाणी शिक्षणासाठी बाहेर पडलेली होती तिथलंही वास्तव भयानक तिच्या कवितेतून एक मला जाणवतं आहे की चंद्रावर पोचण्यासाठी नक्की द्यावा जोर, पण जेव्हा दिसणार नाही हे फुलाखालचं पोर. क्या बात आहे.